एकत्र फिरायला गेलेल्या मित्रांनी एकमेकांशी केलेली थट्टा मस्करी एकाच्या जीवावर भेटली. थट्टा मस्करी केल्याचा राग मनात ठेवून मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना अडाळ पोलीस स्टेशन अंतर्गत तिर्री मिन्सी येथे उघडकीस आली असून या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कुशल सुरेशराव भरणे वय 27 वर्ष राहणार भोंगडे यांचे घरी चांदणी चौक भंडारा मूळ राहणार विठ्ठल गुजरी वॉर्ड पवनी व निखिल हमदेव मेसराम वय 21 राहणार समतानगर फेज 2 भंडारा अशी आरोपी मित्रांची नावे आहेत. तर बाळा उर्फ राकेश रामभाऊ कोवे वय 27 वर्ष मुस्लिम लायब्ररी चौक भंडारा असे मृतकाचे नाव आहे. काल संध्याकाळच्या वेळी राकेश कोवे जो सदर गुन्ह्यामध्ये मयत आहे, राकेश उर्फ बाळा कोवे आणि त्याच्यासोबत त्याचे मित्र कुशल भरणे आणि निखिल मेश्राम असे तिघेजण भंडारामध्ये एका दारूच्या गुत्त्यावरती दारू पिण्याकरता एकत्र बसले होते. त्या ठिकाणी दारू पिऊन झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम त्यांनी ठरवला की आपण जेवायला जायचं आहे ठरवाडलं, परंतु त्याच्या अगोदर आपसामध्ये काहीतरी छोट्या मोठ्या कारणामुळे दोघांमध्ये वाद झाले. कुशल आणि बळू दोघांमध्ये वाद झाले. त्याच्यानंतर जेवणाचं कारण ठरवलं तरी तिघे निखिल मेश्राम बाळा कोवे आणि कुशल भरणे हे तिघेजण धारगावला जाण्यासाठी बाहेर निघाले. त्याच्यानंतर ठरलं की मध्ये जंगल फिरायचं आहे, जंगल फिरण्यासाठी बाहेर गेले. जंगल फिरता फिरता लघुशंकेसाठी गाडी थांबवली. त्या ठिकाणी जो कुशल भरणे आहे हा लघुशंकेसाठी थांबला. त्यानंतर पुढे जाण्याची इच्छा व्यक्त केली मैताने की अजूनही आपण जंगल फिरू. त्यावेळी कुशल भरणेने सांगितलं आता आपण पुढे जायचं नाही, आपण परत जाऊ. त्यावरून परत वाद झाला. त्या जो मयत आहे त्याच्याजवळ चाकू होता, चाकूसोबत घेऊन गेले होते. जंगलामध्ये काही अडचण नको म्हणून ते ठरवून चाकू घेऊन गेले होते. तो चाकू हातात घेऊन त्याच्याशी बोलत असताना आरोपीने कुशल भरणेने त्याच्या हातातला चाकू घेऊन त्याच्या छातीवरती आणि हातावरती वार करून त्या ठिकाणी त्याला ढकलून दिलं आणि खाली पडून हे दोघे परत निघून आलेले आहेत. यामध्ये तांत्रिक आणि CCTV याची मदत घेऊन माननीय पोलीस अधीक्षक वसंत जाधव सर तसेच अपर पोलीस अधीक्षक भारती सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे सायबरचं पथक MPI पाटील आणि त्यामधील कर्मचारी स्नेल गजबीये आणि सुमेध यांच्या मदतीने हा गुन्हा उघडकीला आणलेला आहे आणि सध्या आरोपी अडाळ पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत. अटकेची प्रक्रिया चालू आहे. किती आरोपी आहेत? दोन आरोपी आहेत, कुशल भरणे आणि निखिल मेश्राम हे दोन आरोपी आहेत. 302 गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये दोन्ही त्यामध्ये सामील असल्या कारणाने दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेला आहे.